सेमीफायनलला सुरुवात गेम ऑन सलामीचा फलंदाज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा प्रतीक कडव इन ऍक्शन मध्ये साथीने आपण पाहतोय फलंदाज विशाल पहिला चेंडू आणि आक्रमण चढवले पहिल्या चेंडूवरती फसलेला फटका चेंडू त्या ठिकाणी जेल टिपला जातोय माघारी परतावं लागेल पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद झालाय प्रतीक कडव अगदी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक चा शिकार सहा चेंडूची मॅच आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा अदरा मिळतोय विराज 42-12 या संघाला सहा चेंडूची मॅच आहे मित्रांनो या मॅच मध्ये आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर एक 8 ते 10 धावा जरी असल्या तर या चांगला संघर्ष मैदानावरती पाहायला मिळेल आणि रुपेश जी यशवंतराव साहेब भूपेश जी यशवंतराव साहेब जुने दांते खेळाडू आहेत मी विनंती करतोय सरांना आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचंय या दरम्यान पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय तंबूच्या आश्रयाला दुसरा धक्का भूपेश जी यशवंतराव सर आपणास विनंती आहे आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचंय या वेळेस हा चेंडू जातो विकेट किपरच्या हातात अद्याप पर्यंत ते तीन चेंडू फेकले आणि तीनही चेंडू डॉट पाहायला मिळालेत सुंदर गोलंदाजी होत असताना सार्थक इलेव्हन संघाच्या वतीने आपण पाहतोय गोलंदाज साई आजचा दिवस भरपूर गाजवलाय आणि या वेळेस हलक्या हाताने खेळून काढले सिंगल कंप्लीट गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे एक धाव कंप्लीट दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत तिसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना होतील आणि या तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय धावफलकावर आपण पाहू शकाल तीन धावा नक्कीच या दोन चेंडूवरती आक्रमण चढवावं लागेल बॅट्समन आपण पाहतोय विशाल आहे ना स्ट्राईक वरती विशाल मोठी फटकेबाजी यायला हवी या दोन चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅचची समीकरणं बदलताना पाहायला मिळतील गणित बदलताना पाहायला मिळतील चार चेंडूंचा खेळ झालाय तीन धावा स्कोर कार्डवर आणि या चेंडूवरती आडव्या बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रॉपर ताकदीचा वापर करत असताना ठोकलाय षटकार धाव फलकावर 9 धावा सुंदर फटका आपण पाहतोय नक्कीच मित्रांनो या षटकारानंतर सामना टर्न होतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक साईचा आणि या चेंडूवर सुद्धा आक्रमण केलंय वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार चला लगेच फिल्डिंग लावून घ्या विराज 42-12 फिल्डिंग लावून घ्या चला लगेच फिल्डिंग लावून घ्या विराज 42-12 आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सार्थक इलेव्हन आपली सलामीची जोडी मैदानात लगेचच पाठवून द्यायची मेगा फायनल सुद्धा एकच षटकाची असेल आपण लगेचच तयार राहायचंय दिलीप प्रतिष्ठान संघ आपण एकत्रित जमा होऊन एकत्रित सज्ज राहा फायनलसाठी फायनलची मॅच सुद्धा एका षटकाची असेल सहा चेंडू आणि 14 धावांची गरज सलाम मॅच चालू करा पंचांना विनंती आहे सामना चालू करून घ्या पंच
सहा चेंडू आणि बनवाव्या लागतील 14 धावा विजयासाठी। सेमीफायनलची मॅच सामना चालू झालाय। पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय। चेंडू येतोय लॉंगांवरती, फिल्डर आहे आणि चेंडूला अडवून फेकतोय। तोपर्यंत येतील या 2 धावा। 5 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी। 5 चेंडू 12 धावांची गरज। या वेळेस आक्रमण केलंय, हवेमध्ये आहे फिल्डर, त्या ठिकाणी येतोय, चेंडूचा ताबा घेईल आणि या दरम्यान ही सिंगल दाबील। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2-2 धावा नक्कीच 2 चेंडूवरती येत आहेत। 4 धावा एकंदरीत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी। विराज 42-12 संघाच्या वतीनं गोलंदाज आपण पाहतोय। केतन गोलंदाजी करतोय। सन्माननीय उमेशजी देशमुख साहेब अगदी वेळात वेळ काढून आज मेगा फायनलची मॅच पाहण्यासाठी आलेत। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, त्याचबरोबर त्यांचे सहकारी। किशोरजी देशमुख साहेब, विष्णुजी शिंदे आणि विष्णू शिंदे भाऊजी आणि निखिलजी धुळे आणि सर्व ग्रामस्थ मंडळ दहिवली, आपणास विनंती आहे आपण येऊन मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या दरम्यान हा झेल टिपला जातोय। फलंदाज बाद सर्वांनी थोडेसे बाउंड्रीच्या थोडेसे मागे मागे या। सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर या। दोन चेंडू 8 धावांची गरज। 2 चेंडू आणि 8 धावा बनवाव्या लागतील। सर्वांनी मागे या। सार्थक 11 आपण सर्वांनी बसून घ्या, आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत। या वेळेस हा चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा, व्हाइट बॉल, सामना आपण पाहतोय फिरत असताना। 2 चेंडू 7 धावांची गरज। 2 चेंडू 7 धावांची गरज आहे। 2 चेंडू 7 धावांची गरज। या वेळेस हा फुलटो चेंडू आहे खेळून काढले, त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं। चांगली फिल्डिंग, थ्रो सुद्धा करतोय। 2 धावा आता मात्र, 1 चेंडू आणि 5 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग, षटकार ठोकावा लागेल। 1 चेंडू 5 धावा। आजूबाजूच्या परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मंडळांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। 1 चेंडू 5 धावा आणि या चेंडूवर आक्रमण केलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्कोर इज लेवल। मात्र कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार विराज 42-12 विजयी। चला लगेच टॉस साठी या।